आज शिवतीर्थावरील उद्धवजींचं भाषण एका वाक्यात सांगायचं झालं तर लबाड लांडगं ढोंग करतय, हिंदुत्वाचं सोंग करतय. ज्यांनी हिंदुत्व विकलं, स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी लाचार झाले, त्यांनी हिंदुत्वाची भाषा सांगावी. आणि जे गल्ली सांभाळू शकले नाहीत, राज्य सांभाळू शकले नाहीत, नगरसेवक सांभाळू शकले नाहीत, आमदार आणि सत्ता सांभाळू शकले नाहीत, त्यांनी मोदींना खाली उतरवण्याची भाषा करावी. उद्धवजी, तुमची मला दया येते, क्यू येते. तुमची परिस्थिती आता अशी झाली आहे की बैलगाडीच्या खालनं कुत्रं चालतं, त्याला वाटतं की बैलगाडी ते खेचतंय. इंडिया आघाडी म्हणजे तुम्ही नव्हे, आणि ही इंडिया आघाडी मुळीच ही गद्दारांची आघाडी, भ्रष्टाचारांची आघाडी आहे. त्यामुळे मोदीजींना हरवायचं स्वप्न आपण पाहू नका. आणि या भारतीय जनता पार्टीचा आणि एनडीएचा प्रत्येक कार्यकर्ता, या देशातील जनता मोदीजींच्या मागे ताकदीने उभी आहे. त्यामुळे हे लराड लांडग्याचं सोंग आता तुम्ही बंद करावं, ही माझी तुम्हाला विनंती आहे. अहो उद्धवजी, भारतीय जनता पार्टीवर टीका करताना पंक्तीला बसणार, भांडणं लावणार आणि दुसरीकडे जेवायला जाणार आपण म्हणता, परंतु जरा आपल्या पंक्तीला कोण कोण बसवताय ते बघा. त्या ठिकाणी मूळ लोक शिंदे साहेबांबरोबर यांनी पक्ष दिला, तुम्ही काँग्रेसला बाजूला बसवलंय, तुम्ही त्या ठिकाणी समाजवादीला बसवलंय, पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला बसवलंय, आता एमआयएम बाकी आहे. आणि शिंदे साहेबांनी सांगितलं की आणखी कुठल्या दहशतवादी संघटना आणून सुद्धा बसवाल, त्याच्यामुळे आपल्या पंक्तीचं डेकोरम काय ते बघा, मग बोलण्याचं अशा प्रकारचं धाडस करा.